असलेल्या साताऱ्याचे अश्विनी पाटील आता लवकरच मायदेशी परतणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परत आणण्याची जबाबदारी घेतली असून कार्यवाही सुरू केलेली आहे. आणि आमची भारतीय सरकारला नम्र विनंती आहे की आमच्यासाठी सुद्धा एक विमान पाठवून आम्हाला मायदेशी परत घेऊन जा. आम्हाला मायदेशी परत घेऊन जा. माझा पासपोर्ट ऍक्च्युली VFS च्या UK व्हिसा सेंटर मध्ये अडकलाय आणि एम्बसीला तो काढता येत नाहीये. पूर्ण वुहान बंद आहे आणि माझ्या मिस्टरांना ऑलरेडी त्यांच्या कंट्रीने एअरलिफ्ट केली. पासपोर्ट नसल्यामुळे मला येता नाही आलं आणि आपल्या इकडे पण नाही येतं आणि जाता पण नाही आलं मला त्यांच्याबरोबर. मात्र भारतात आलं तर चालेल का? कुठे जायचंय? साताऱ्याला. मग मी एम्बसीला फोन करतो आता आणि ते हा नंबर चालू आहे ना? हो हा नंबर चालू आहे पण फोन नाही लागणार, व्हॉट्सअप वरती चालू. मग ठीक आहे, व्हॉट्सअप वर फोन करायला सांगतो मी. इंडियन एम्बसीला कॉन्टॅक्ट करतो की पासपोर्टची असं अडकलेलं आहे. पासपोर्टची फोटो कॉपी वगैरे आहे का? हो आहे, फोटो कॉपी आहे आणि व्हिसाची पण कॉपी आहे. ठीक आहे, माझ्याकडे रिसीट पण आहे VFS वाल्यांची. नाही ते VFS नको. मी ऑलरेडी डिटेल्स पाठवले होते पण ते म्हणतात थोडं कठीण आहे कारण की आम्ही काही करू नाही शकत. नाही, स्पेशल पासपोर्ट देता येईल. मी काहीतरी सांगतो करायला, ह्यांना विचारतो मी, तिथल्या एम्बसीच्या लोकांना विचारतो आणि मी एम्बसीच्या लोकांना पण विचारतो. आता कोणतरी कॉन्टॅक्ट करेल. आता हे हा नंबर चालू राहू दे, मी कॉन्टॅक्ट करेन, मी मुंबईहून कॉन्टॅक्ट करेन आणि आता मुंबईला परत याची व्यवस्था पण करू. मग कसं आहे ते आता तिथे कोणी मेडिकल चेकअप केले का? मेडिकल काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, मेडिकल काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली मी गेले 10-12 दिवस घराच्या बाहेर पण नाही पडलेले. बरं, सो सेल्फ आयसोलेशन जसं इकडच्या गव्हर्नमेंटने सांगितलंय तसं आम्ही पाळलंय इकडे. बरं, मग फक्त दुकानामध्ये 10 दिवसांपूर्वी गेलो होतो आणि त्याच्यामध्येच भागवती बरं, खाण्यापिण्याचं जे पण काही आहे ते. बरं, नाही ठीक आहे, मी एम्बसीला फोन करतो आता, चिनी एम्बसीला, की ते विशेष काहीतरी ट्रॅव्हल डॉक्युमेंट करून देतील पासपोर्ट नाही मिळाला तरी, कारण परत तर आलं पाहिजे. तिथं कुठं राहणार? आणि मग फक्त इथं येऊन मला मुंबईला ते क्वारंटाईन करतील बहुतेक, पण त्याला काही हरकत नाही. काही प्रॉब्लेम नाही आता पण ते असंही आम्हाला इकडे बाहेर पण नाही जाऊ देत, टेम्परेचर चेक केलं आणि धोका लक्षात येतोय माझ्या, त्याच्यामुळे मी क्वारंटाईन ठेवायला तयार. ठीक आहे, मग ते जे काही त्यांचं हे असेल रिस्ट्रिक्शन ते करू. मी आता लगेच एम्बेसीशी बोलतो आणि काय करता येईल. पण हा नंबर चालू राहू दे. हो नक्की. आणि माझा नंबर पण आहे, घे. माझा नंबर पण आहे ना, कधी काय लागलं तर माझा नंबर केला तरी चालेल मला. कधी पण घेतला का नंबर माझा? माझा नंबर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मला डायरेक्टली कॉल मी बघतो काय. ओके, थँक्यू, मी करतो लगेच फोन. डेफिनेटली सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. ओके.